मल्हार सेनेचे व यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख यादव गावंडे यांच्या विरुद्ध व इतरांविरुद्ध झालेला खोटा गुन्हा घडल्याप्रकरणी सविस्तर चौकशी करून गुन्हे मागे घेण्याबाबत यशवंत सिन्हा अहिल्यादेवी होळकर मंचाचे कार्यकर्ते यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. मल्हार सेना, यशवंत सेना व अहिल्यादेवी होळकर मंच तालुका दिग्रसच्या वतीने मौजा मांडवा तालुका दिग्रस येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण मर्या उपविभाग दिग्रस यांच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षितपणामुळे पांडण रस्त्यावर जिवंत विद्युत तार तुटून पडल्याने मृत गोविंद शिपडे वयवर्ष 32 यांचे विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झालाय. ही अत्यंत दुर्दैवी व मन हेलावणारी घटना आहे. या गंभीर घटनेबाबत मल्हार सेना व यशवंत यांना जिल्हा प्रमुख व इतर मांडवा ग्रामवासियांनी विद्युत कंपनीचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्याकरता फिर्याद दिली व त्यावरून विद्युत कार्यालय विरुद्ध गुन्हा दाखल झाला. यामुळे चिडून जाऊन आकसबुद्धीने यादव गावंडे यांची पत्नी सरपंच असल्याने व गावातील युवकांचे मृत्यू प्रकरणी विद्युत कार्यालयाचे कर्मचारी पंचनामा करण्यात आले, त्यामुळे वाद होऊ नये याकरिता मध्यस्थींची भूमिका पार पाडण्याकरिता व नागरिकांना शांत करण्याकरिता यादव गावंडे व त्यांचे सहकारी गेले असता त्यांनी कोणतीही मारहाण व पंचनामे सुद्धा कुठलीही अडचण त्यांना आली नाही. सदर घटना घडल्याचा व्हिडिओ फुटेज यामध्ये बारकाईने पाहणी केल्यास या सर्व बाबींची शहानिशा होऊन यादव गावंडे हा निर्दोष आहे असे दिसून येईल. तरी मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष यादव गावंडे व इतर यांच्यावर सुडबुद्धीच्या उद्देशाने दाखल केलेले गुन्हे चौकशी करून मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना देण्यात आले आहे. यावेळेस मल्हार सेनेचे यशवंत सेना व अहिल्यादेवी होळकर व सामाजिक कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. मांडवा येथे वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे, त्यांच्या हलगर्जीपणामुळे एका मांडव्या येथील युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्या मृत्यू संबंधित चौकशी करता संबंधित विभागाचे लोक आले असता गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक म्हणून यादव भाऊ गावंडे हे प्रत्येकच अशा घटनेत हजर राहतात त्या दिवशीसुद्धा होते. त्यांची भूमिका अशीच होती की सामंजस्याची भूमिका होती, पण इतर काही लोक होते नव्हते. ते त्या व्हिडिओ फितीद्वारे त्यांनी तपासून ते गुन्हे दाखल त्यांनी तसे करायला पाहिजे होते, परंतु यांना टार्गेट करून, यादव भाऊ गावंडे यांना टार्गेट करून त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. वास्तविक पाहता त्यांचा काही संबंध नसताना ते सरपंच म्हणून तिथे मध्यस्थीची भूमिका घेत असताना बोलण्यात जे काही वाद झाला, इतर लोक होते नव्हते ते त्यांनी तपासून हे पाहावं, परंतु जे काही गुन्हे दाखल झाले हे सूडबुद्धीने किंवा आकसापोटी झाले असं आमचं मत आहे. मी आज तहसील आम्ही गावकऱ्याच्या वतीने, मल्हार सेनेच्या वतीने तहसीलदारांना हे संबंधित गुन्हे जे दाखल झालेले आहे ते सर्व गुन्हे मागं घेण्याकरता निवेदन दिलेलं आहे. 2-3 दिवसापूर्वी आपल्या दिग्रस तालुक्यातील मौजे मांडवा या गावी फार अकस्मात अशी दुःखद घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी 32 वर्षीय तरुण गोविंद चिपडे याचा दुर्दैवी विजेचा धक्का लागून मृत्यू झालेला आहे. त्या ठिकाणी वारंवार महाराष्ट्र विद्युत विभागाला त्या गावकरी मंडळांनी वारंवार निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र विद्युत विभागाला कळविले होते की गावातलं काही जे विजेचं जाळं आहे ते नीट करून घ्या, कारण पाण्या पावसाचे दिवस आहेत. परंतु या ठिकाणी होणारी घटना फार दुर्दैवी घडली. त्यांनी संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली, परंतु ही घटना घडल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र विद्युत विभागाची जी काय अरेरावी किंवा त्यांचा हलगर्जीपणा लपविण्यासाठी गावातले जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरच खापर फोडण्याचं षडयंत्र या ठिकाणी चाललेलं आहे. गावातले युवा सामाजिक कार्यकर्ते तसेच मल्हार सेना यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय यादवराव गावंडे यांची नेहमीच भूमिका कष्टकरी, कामगार वर्ग, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी यांच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका राहिलेली आहे. आणि खुद्द ते त्या गावातले रहिवासी असल्याकारणाने सामाजिक कार्यकर्ता या नात्याने त्या ठिकाणी आलेल्या प्रकरणाला समन्वयाची भूमिका घेत शांततेच्या मार्गाने समजावून सांगत असताना आपल्यावर झालेला
आणण्यासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने आकसापोटी यादवराव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लादला. त्या ठिकाणी त्यांनी 353 आणि अन्य गुन्हे दाखल केले. माननीय पोलीस प्रशासनाच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये या सगळ्याचं क्लिअरिफिकेशन मिळून जाईल. कारण त्या ठिकाणी यादवराव गावंडे किंबहुना त्या गावातले इतर सामाजिक कार्यकर्ते यांचा तिळमात्रही दोष नाही हे व्हिडिओ शूटिंगमध्ये सिद्धच होऊन जाईल. आपल्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय प्रशासन यांना निवेदन देण्यासाठी आम्ही मल्हार सेना, यशवंत सेना आणि तमाम बहुजन समाज बांधव, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी शांततेच्या मार्गानं निवेदन देण्याकरिता माननीय तहसील प्रशासनासमोर हजर झालेलो आहोत. आमच्या निवेदनाच्या माध्यमातून कुणालाही त्रास होणार नाही याची दखल आणि दक्षता आम्ही नेहमीच घेतलेली आहे. आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे, एखादा लोकशाही मार्गाने चालणारा सामाजिक कार्यकर्ता असेल त्याचा प्रशासकीय किंवा राजकीय नाहक बळी जाऊ नये, कारण हे लोकशाहीला फार घातक घटना आहे. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदनाचं हे जे काही जाळं उभं केलं त्याला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे. न्याय मिळत असताना कोणावरही अन्याय होऊ नये ही सुद्धा आमची भूमिका आहे. जे काय यादव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जे काय खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते त्वरित चौकशी करून मागे घेण्यात यावे अशी आपल्या माध्यमातून माननीय तहसील प्रशासन यांना मी विनंती करतो. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.